साहित्याचा आढावा. दुर्ग साहित्य गेल्या वर्षी राजमाचीवर दुर्ग साहित्य संमेलन भरलं होतं. यावर्षी ते आयोजित केलं होतं पण काही अडचणींमुळे ते थोडं पुढे ढकलावं लागलं. तर दुर्ग साहित्य म्हणजे केवळ किल्ल्यांच्याच बद्दलचं साहित्य असं नाही, किल्ल्यांच्या अनुषंगाने येणारं सगळं याला दुर्ग साहित्य मी असं म्हणतो. अशा लोकांनी हे आज्ञापत्र SYBA ला जादा वाचन म्हणून लावलं होतं, पण त्याच्यानंतर खूप त्याच्या सार्थ आवृत्त्या निघाल्या. म्हणजे स अर्थ ते जुनं मराठी आपल्याला कळत नाही, ते त्याच्या सार्थ आवृत्त्या निघाल्या होत्या. डॉक्टर ढेरेंनी, ग खऱ्यांनी, रणजू देशपांडेंनी, अशा अनेक लोकांनी त्याच्या सार्थ आवृत्त्या काढल्या होत्या. आणि ते खूप चांगलं पुस्तक होतं, म्हणजे लोकांना नीट इतिहास समजतो, जुनी भाषा समजते, अनेक सामाजिक रूढी परंपरा समजतात. तर असं चांगलं पुस्तक हे फार दिवस ठेवणं योग्य नाही, त्यामुळे ही पुस्तकं आता पूर्वीची 1.5-2 रुपये किमतीची आजही त्याच किमतीला मिळतात, कारण ती खपतच नाही ना पुस्तकाच्या दुकानामध्ये. तर ती त्यावेळेला भरपूर काढली, ती तुम्हाला सहज उपलब्ध करू शकतात. तर आज्ञापत्र हे दुर्ग साहित्याचं बहुधा मराठीतलं पहिलं पुस्तक आहे असं मला वाटतं. तुम्ही जर कधी जिल्हा दार्शनिका म्हणजे डिस्ट्रिक्ट गॅझेटियर्स म्हणजे त्या जिल्ह्याबद्दल काहीही आणि कोणतंही तुमच्या मनात काही शंका आली तर त्यातनं उत्तर मिळेल अशी सरकारी प्रकाशनं आहे. आणि चांगलं 200-400 पानाचं पुस्तक पूर्वी 10-12 रुपयाला होतं, आता 100-125 रुपयापर्यंत आहे. हार्ड बाउंड असतं, बाइंडिंग उत्तम असतं आणि अतिशय माहितीपूर्ण असतं. म्हणजे मी अनेक कॉलेजमधनं शाळांमधनं केवळ या गॅझेटियर्सवर व्याख्यानं जाऊन दिलेली आहे. तुम्ही जर डिस्ट्रिक्ट गॅझेटियर पाहिलं नसेल तर कोणत्याही किल्ल्यावर जायच्या आधी ते डिस्ट्रिक्ट गॅझेटियर करा. किल्ल्यांबद्दलची अधिकृत साधारण माहिती म्हणजे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन ही आपल्याला गॅझेटियर मधनच मिळते, डिस्ट्रिक्ट गॅझेटियर्स मधनं मिळते. तर मी माझ्या महाविद्यालयात नोकरी करत होतो, त्या महाविद्यालयात जेवढी उपलब्ध होती तेवढी सगळी जिल्हा दार्शनिका म्हणजे की डिस्ट्रिक्ट गॅझेटियर्स मी आणून ठेवलेली होती. आणि कोणत्याही किल्ल्यावर जायचं असेल तर त्याच्यावरचं सगळं वाचायचं आणि मग त्या किल्ल्यांवर जायचं. तर किल्ल्यांवरची ही गॅझेटियर्स कॅम्बेल नावाच्या एका अधिकाऱ्यांनी तयार करवले, करायला सुरुवात केली आणि मग हे संबंध हिंदुस्थानभर गॅझेटियर्स तयार झाली. मी पुण्यासारख्या पुण्यनगरीमध्ये राहतो आणि तिथे गोखले इन्स्टिट्यूट, गोखले अर्थशास्त्र संशोधन संस्था जी आहे पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, तर त्यांच्याकडे ब्रिटिश इंडियातल्या प्रत्येक जिल्ह्याचं गॅझेटियर आहे. म्हणजे पार अगदी पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार म्हणजे ब्रह्मदेश यांच्या सुद्धा सगळ्या डिस्ट्रिक्ट गॅझेटियर्स त्यांच्याकडे आहे आणि तिथे जाऊन ती वाचायला मिळतात. तर जुन्या गॅझेटियरमध्ये जेवढी माहिती आहे, म्हणजे पुणे जिल्ह्याचं 1861 मधलं जे गॅझेटियर आहे आणि ते 1926 साली ते रिवाईज झालं आणि 1950 नंतर परत एकदा रिवाईज झालं, तर नव्या गॅझेटियरमध्ये ती माहिती पातळ पातळ करत आणली आहे, त्यातली कमी कमी करत आणली आहे. त्या जुन्या गॅझेटियर्सचं महत्व खूप आहे. अरुण पाठक महाराष्ट्राचे गॅझेटियर ही पोस्ट पण आहे, गॅझेट वेगळं, गॅझेटियर वेगळं. तर हे अशोक आपले अरुण पाठक हे गॅझेटियर आहेत महाराष्ट्राचे, त्यांची माझी मध्ये एकदा भेट झाली होती. त्यांना मी म्हटलं हे जुनी डिस्ट्रिक्ट गॅझेटियर्स आम्हाला जास्त पाहिजे, तर महाराष्ट्र सरकारने तिचं परत पुन्हा पुनर्मुद्रण स्वरूपात ती जुनी गॅझेटियर्स आता उपलब्ध केली आहे. जास्त माहिती असलेली पुस्तकं ही परत त्यांनी उपलब्ध केली आहे. तर डिस्ट्रिक्ट गॅझेटियर्स तुम्ही ज्या समजा ठाणे जिल्ह्यात येणार आहात, ठाणे जिल्ह्याचं गॅझेटियर घ्या, ते वाचा. त्यातलं 14 जे प्रकरण आहे प्लेसेस ऑफ इंटरेस्ट, त्याच्यामध्ये सगळ्या किल्ल्यांची, लेण्यांची, तिथल्या अभयारण्यांची सगळी माहिती, त्याच्या नद्यांची सगळी माहिती त्यात दिलेली असते. तर ते तुम्ही आवर्जून पहा. त्याचा किल्ल्याशी थेट संबंध आहे म्हणून मी त्या दुर्ग साहित्यात त्याचा समावेश केला. या डिस्ट्रिक्ट गॅझेटियर्स तयार करत असताना त्यावेळेचे जे तलाठी असतील, मामलेदार असतील, ग्रामसेवक असतील, पोलीस पाटील असतील, त्यांना त्यावेळेच्या ब्रिटिश सरकारने एक पत्र पाठवलं की तुम्ही जर अमुक दिवसामध्ये ही जर माहिती आमच्याकडे पाठवली नाही तर ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध राष्ट्रद्रोह केला, साम्राज्यद्रोह केला असं समजून तुमच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. आणि जेव्हा अशी परवाना आली तर व्हायची हो कडक कारवाई, सगळंच काही आदर्श नव्हतं. तर त्यावेळेला त्या लोकांनी माहिती पाठवली
आणि ही गॅझेटियर्स यायला लागल्यानंतर एक ग्रस्त असे निघाले की ज्यांना ही किल्ल्यांबद्दलची माहिती मराठीमध्ये लिहिली जावी किंवा तशा सारखी माहिती मराठीमध्ये उपलब्ध व्हावी म्हणून त्या माणसाने प्रयत्न केला. चिंतामण गंगाधर गोपटे, चिंगन गोपटे, महाराष्ट्र देशातील किल्ले भाग एक आणि भाग दोन असे दोन भाग त्यांनी काढले. दुसऱ्या भागाच्या प्रस्तावने मध्ये त्यांनी शेवटी असं म्हटलेलं आहे की आणखी या या ठिकाणांची या या जिल्ह्यांची मी माहिती करून हस्तलिखित तयार केलेलं आहे, ते लवकरच प्रकाशित करणार आहोत. पण मला काही त्या महाराष्ट्र देशातील किल्ल्याचा तिसरा भाग कुठेही पाहायला मिळाला नाही. त्या सध्या मी ठाणेकर कुलवृत्तांतचं काम करतोय, त्यामुळे अनेक कुलवृत्तांत मी जवळजवळ 20-22 कुलवृत्तांतांचा अभ्यास केला. तर एकदा मला गोपट्यांचा कुलवृत्तांत हातात मिळाला. मी बघायला लागलो की कोणत्या गंगाधराला चिंतामण नावाचा मुलगा झालेला होता, त्याची काही माहिती मिळते का. त्या एवढा जाणे गोपट्यांचा कुलवृत्तांत, त्या चिंतामण गंगाधर गोपट्यांबद्दल काहीही नाही. कोणत्याही गंगाधराला चिंतामण नावाचा मुलगा नाहीये त्याच्यामध्ये. पण शेवटी दोन पानं, माझे एक मित्र आहे सचिन जोशी म्हणून, डेक्कन कॉलेजमध्ये ते काम करतात, तर त्यांनी चिंतामण गंगाधर गोपट्यांचं आद्य दुर्ग अभ्यासक म्हणून एक लेख लिहिला होता. तो दोन पानामध्ये छापून त्याला तो पुरवणीसारखा परिशिष्टासारखा जोडलेला आहे. पण त्या चिंतामण गंगाधर गोपट्यांचा तुम्हाला जर कोणाला पत्र हे का सांगायचं सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर, तर तुमच्यापैकी कोणाला जर त्यांच्याबद्दल काही माहिती असेल आणि हा जर तिसरा खंड हस्तलिखित स्वरूपात त्यांच्या वारसांकडे असेल तर तो अत्यंत महत्वाचा आहे. तो जर प्रकाशित झाला, प्रकाशित कसा करायचा आहे आपण बघू शकतो, तर तो खूप महत्वाचा आहे. तर चिंतामण गंगाधर गोपट्यांचं नाव हे दुर्ग साहित्यामध्ये अग्रणी 1896 सालचा त्यांचा पहिला खंड आणि 1903 सालचा दुसरा खंड असे ते 1905 साली पहिल्या खंडाची पुन्हा दुसरी आवृत्ती काढली गेली. त्यातला एक खंड माझ्याकडे मूळ स्वरूपात आहे आणि एक दुसरा आहे तो काजळ प्रतीच्या स्वरूपात झेरॉक्स स्वरूपामध्ये माझ्याकडे आहे. तर काय झालं, मला मराठी बोलता येतं ना. त्यानंतर किल्ल्यांच्या संदर्भामध्ये जेम्स डगलस 1883 मध्ये हा माणूस महाराष्ट्रामध्ये खूप हिंडला, पश्चिम हिंदुस्थानामध्ये खूप हिंडला आणि त्याचं बुक ऑफ बॉम्बे नावाचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्यांनी रायगड किल्ल्याबद्दल 7-8 पानं लिहिलेलं आहे. आणि त्यात ते मार्केट प्लेस, ते क्वीन्स क्वार्टर सगळे ते सगळे किल्ले सोडले, तिथे सोडले. आणि आज आम्ही तेच मानतो, आमच्या खांद्यावर काही आहे त्याचा काही उपयोग करायचा असतो असा आम्ही कधी विचार केला नाही. आणि ती असो, तर ते जेम्स डगलसच्या पुस्तकामध्ये आपल्याला अनेक गोष्टी किल्ल्यांच्या संदर्भात या वाचायला मिळतात. आणि रायगडाबद्दल अशी बलकोडे साहेबांनी सांगितलं की 44 वर्ष तो सिद्धीच्या दाव्यामध्ये किल्ला होता, ठीक आहे. पण 1818 मध्ये 10 मे 1818 ला रायगड पडला म्हणजे ब्रिजरने प्राधान्य. त्यानंतर 1883 पर्यंत या किल्ल्यावर कोणालाही जायला बंदी घातलेली होती. त्यामुळे त्या किल्ल्यावर ज्या काही वास्तू आहेत त्यांची मूळ नावं जसं आपण पिढ्याने पिढ्या एका पिढीने दुसऱ्या पिढीला दुसऱ्या पिढीने तिसऱ्या पिढीला सांगत तो सांस्कृतिक जोर आपल्यापर्यंत येतो तसं झालं नाही. 60-65 वर्ष रायगडावर कोणाला जाताच आलं नाही, परवानगीच नव्हती. आता आपलं नो एंट्री मधनं जातो तसं नव्हतं, नाही जायचं म्हणजे नाही जायचं. तो फॉरेस्ट ताब्यात दिलेला होता फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या आणि ब्रिटिशांनी कोणालाही जाऊ दिलं नाही. 1883 मध्ये जेम्स डगलस पहिल्यांदा तिथे गेला. गोविंद बाबाजी जोशी म्हणून आहे त्यांचं एक पुस्तक 1896 रायगडची माहिती म्हणून पुस्तक आहे, तेही पुस्तक माझ्याकडे आहे. तर त्या किल्ल्यांची म्हणजे एक किल्ला घ्यायचा आणि त्याच्याबद्दल बरीच माहिती गोळा करून एकत्रित छापायची, याचे आद्य प्रवर्तक मराठी पुरते हे गोविंद बाबाजी जोशी आहे. आणि त्यांनी लिहिलेलं पुस्तक त्यावेळची अद्यतन अल्ट्रा मॉडर्न माहिती गोळा करून त्यांनी ती त्यांची छापलेली आहे. आज ही पुस्तकं आम्हाला पाहायलाच मिळत नाही. मी आमच्या प्रकाशकाच्या मागे लागलोय की रायगडची जीवनकथा 1964 सालचं जे आवडेसकरांचं पुस्तक आहे त्याच्या आधीची सगळी 8-10 पुस्तकं आपण परत छापूया आणि त्याच्यावर फूट नोट्स घालू, त्याला तळटिपा घालू की याच्यात हे असं आहे तसं आहे. कदाचित होईल माझं पुस्तक ते कितवं होणार आहे मला माहित नाही, पण रायगडच्या बाबतीत तरी मी तो प्रयत्न करतो. एक तुमच्यासाठी एक आवाहन मला करायचं आहे, मगाशी माझ्या माहितीची सप्लिमेंट ज्यावेळी ते जोडली गेली
त्या वेळेला सांगितलं गेलं की दुर्ग दुर्गेश्वर रायगड म्हणून माझं एक नवीन पुस्तक आलं, पावणे चारशे पानांचं पुस्तक आहे. तर त्याच्यामध्येही मी खंत व्यक्त केली आहे, ती परत तुमच्या पुढे पण व्यक्त करतोय, कारण त्याचा मला फायदा होईल असं वाटतं की रायगड किल्ल्याचे वर्णन हे जसं मी गोविंद बाबाजी जोशींचं सांगितलं तसं रायगडची जुनी माहिती हे अंताजी लक्ष्मण जोशी 1895 सालचं पुस्तक आहे. आणि दुसरं एक पुस्तक आहे रायगड वर्णन केशव अम म्हणजे अंताजी किंवा असं काही अंबाजी असं काहीतरी नाव असावं केशव अम हर्डीकर हे 1906 सालचं पुस्तक आहे. ही दोन पुस्तकं रायगडवरच्या अनेक पुस्तकांच्या रायगडवरच्या अनेक संशोधनपर ग्रंथांच्या याच्यामध्ये संदर्भ साहित्य म्हणून दिलेली आहे. ही पुण्या मुंबई पासून अनेक छोट्या मोठ्या ग्रंथालयांना प्रयत्न करून अभ्यासकांकडे प्रयत्न करून आमचं डेक्कन कॉलेज आहे, भांडारकर इन्स्टिट्यूट आहे, भाईसाहेब मंडळ आहे, यांच्याकडे कोणाकडेही या ही दोन्ही पुस्तकं नाही आहेत. तुम्हाला जर कोणाला या दोन पुस्तकांचा नुसता वास लागला तरी मला सांगा, त्या पुस्तकाची काजळप्रत किंवा त्याचं स्कॅनिंग करून किंवा फोटो डिजिटल कॅमेराने फोटो काढून मला ते पुस्तक माझ्या संग्रही या ना त्या स्वरूपात ओरिजिनल मिळणार नाही मला माहिती आहे, कारण फार जुनी गोष्ट आहे. आणि त्याच्यात काय लिहिलं आहे हे अभ्यासण्यामध्ये मला रस आहे, तर ते तुमच्यासाठी आवाहन. परत एकदा सांगतो मी, रायगड किल्ल्याची जुनी माहिती अंताजी लक्ष्मण जोशी 1895 आणि रायगड वर्णन केशव हर्डीकर 1906 ही दोन पुस्तकं मला कधीच पाहायला मिळाली नाही. अशीच गंमत झाली, काही वेळेला मी सुद्धा वैतागतो बरं का, लोक येतात या किल्ल्यावर जायचंय त्या किल्ल्यावर जायचंय, मग मी सांगतो काय मला जी काय थोडीशी माहिती असते ती म्हणजे थोडीफार म्हणजे फारच थोडी माहिती मला जी असते ती मी लोकांना सांगतो. आणि अपेक्षा अशी ठरवतो तुम्हाला यातली जर वेगळे पण दिसले तुम्हाला तुम्ही परत सांगा, तर ते काही फारसं कोणी सांगायला येत नाही. तर अशाच एक मुंबईतल्याच एक विदुषी एका पुण्यातल्या मुंबईतल्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापिका होत्या मांजरेकर मॅडम, त्या दर दोन चार दिवसांनी मला फोन करायच्या, म्हणजे घरात संशय यायला लागले. मी त्यांना म्हटलं अहो तुम्ही मला एवढा त्रास देताय, मी लोकांना काय थोडीफार मदत करतो पण लोक मला काही मदत करत नाही. तर म्हटलं काय झालं तुमचं चिडायला काय झालं एवढं, मग म्हटलं गेले 35 वर्ष मी एक पुस्तकाचा शोध घेतोय त्या सगळ्या जिल्हा दार्शनिकांमध्ये डिस्ट्रिक्ट गॅझेटियर्समध्ये गव्हर्नमेंट लिस्ट ऑफ सिव्हिल फोर्स 1861 असा एक संदर्भ प्रत्येक वेळा तळटीपाईमध्ये दिलेला असतो, म्हणजे याचा आधार हे गव्हर्नमेंट लिस्ट ऑफ सिव्हिल फोर्स असा आहे. आणि मला ते पुस्तक काही पाहायला मिळालं नाही. मी तेवढ्यासाठी या इथे एल्फिस्टन कॉलेजला आलो होतो, आर्कॅनचं ऑफिस तिथे आहे, ते त्यावेळेचे जे संजीव देसाई त्याचे संचालक होते त्यांना म्हटलं असं असं पुस्तक आहे का, कारण मला तात्यांनी म्हणजे गहखऱ्यांनी मला सांगितलं होतं तू एल्फिस्टनला जा, वरच्या मजल्यावर शेवटच्या खोलीत डावीकडून तिसऱ्या कपाटामध्ये खालून तिसऱ्या कप्प्यामध्ये हे पुस्तक आहे. तात्यांनी एखादी गोष्ट सांगितली म्हणजे नक्की ती असायचीच तिथे, पण तिथे जाऊन सुद्धा मला ती सापडली नाही. तिथेच चुकून ते संजीव देसाई मला भेटले आणि मी त्यांना भेटलो आणि त्यांना म्हटलं असं असं मला ते पुस्तक पाहायचं आहे, ते म्हणजे आता आम्ही परत छापतोय. म्हटलं त्यावेळेला स्वस्तही होती, मी म्हटलं हे 100 रुपये हे ॲडव्हान्स बुकिंग समजा झालं छापून की मला कळवा, तर ते म्हणले नाही असं नाही त्या सरकारी याच्यात असं ॲडव्हान्स बिडव्हान्स काही नसतं, तर छापून झालं की मी तुम्हाला कळवीन, ते अजून काही मला कळवलं नाही. असं बरंच मी त्या मांजरेकर बाईंना सांगितलं, ते म्हणले तुम्ही परत एकदा त्या पुस्तकाचं नाव सांगा हो, अगदी असं वैतागून त्यांना सांगितलं गव्हर्नमेंट लिस्ट ऑफ सगळं सांगितलं. ते म्हणले हेच पुस्तक माझ्या आत्ता टेबलावर आहे. मी म्हटलं मी उद्या सकाळच्या गाडीने सिंहगडी येतो मुंबईला, तुम्ही फक्त बाहेर जाणार असलात तर मी दुपारी येईन. ते म्हणले आठवड्यात पुण्याला येते मी तुम्हाला हे पुस्तक देते. म्हटलं त्याची काजळप्रत काढा, झेरॉक्स कॉपी काढा, बाइंडिंग न करता मला ते द्या, कारण मला पाहिजे त्या पद्धतीने मी ते हे करेन. आणि एक महिना गेला, दोन महिने गेले, तीन महिने गेले, मुंबईची माणसं मोठी असतात, ती काही अनेक कामामध्ये वेगळं असतात, नाही त्यांना जमलं. पण शेवटी एक दिवस त्यांचा फोन आला, मी आत्ता खोपोली सोडलाय आणि मी येते आहे. त्या दिवशी मी खूप वाट पाहिली, एवढी वाट मी कधीच कोणाची पाहिजे नाही झाल्या बाई. त्यानं काहीतरी तिथे बोरघाटात काहीतरी अपघात झाला होता, त्यामुळे ते सगळ्यात चोपट झालं. मी म्हटलं मी त्या दिवशी परत त्यांना फोन केला, काय तुम्ही उगाच मला आशीर्वाद देता, त्या म्हटल्या या रविवारी नक्की येते. त्या आल्या आणि
बाढ़ अंडर तो थे नहीं गवर्नमेंट लिस्ट ऑफ सिविल फोर्स 1861 या पुस्तकाच्या आता दोनच प्रती आहेत एक मुंबईने आणि माझ्याकडे आणि माझ्या जे काही बघाय सांगितलं त्याप्रमाणे जे काही छोटस माझा ग्रंथ संग्रह आहे त्याच्यामध्ये खूप महत्वाचं पुस्तक जे अन्यत्र कुठेही पाहायला मिळत नाही ते पुस्तक माझ्या संग्रहामध्ये आहे. त्याच्यामध्ये खूप गमतीशीर माहिती आहे कराची पासून ते धारवाड पर्यंत म्हणजे त्यावेळेचा मुंबई इलाका या सगळ्या मुंबई इलाक्यातल्या किल्ल्यांची अगदी थोडक्यामध्ये पण खूप चांगली माहिती दिलेली आहे. तर चांगली म्हणजे त्यावेळेच्या दृष्टीने अप टू डेट माहिती ही या गव्हर्नमेंट लिस्ट ऑफ सिव्हिल फोर्स 1861 याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते दुर्ग साहित्यामधलं. कारण मला जो विषय दिला आहे ना तो काय काहीतरी अपरिचित किंवा असं असं काहीतरी अपरिचित दुर्ग साहित्याचा आढावा म्हणून जर आहे जास्त नाही तर काय बरीच पुस्तकं आहेत नुसते रायगडची माझ्याकडे 40-50 पुस्तकं आहेत म्हणजे प्रत्येक पुस्तकावर एक मिनिट बोलायचं म्हटलं तरी मला तासभर पुरेल. पण जे फारसं तुम्हाला माहीत नाही फारशा लोकांनाही माहिती नाही त्याच्या त्याच्याबद्दल मी जरा जास्त बोलतोय. आता एका किल्ल्यावर एक पुस्तक म्हणजे त्या बाकीच्या किल्ल्यांची माहिती नाही अशी महाराष्ट्रामधल्या अनेक किल्ल्यांवर अनेक पुस्तकं लिहिली आहेत. पण रायगड या एकाच किल्ल्यावर अनेक पुस्तकं लिहिली आहेत नुसतं रायगड एवढाच विषय त्याच्यावर खूप पुस्तकं लिहिली गेली आहेत. त्यातली जी काही माझ्याकडे पुस्तकं आहेत किंवा मी जी अनेक वेळा वाचली आहेत मला आवडली आहेत त्याच्यामध्ये राजधानी रायगड नावाचं एक पुस्तक आहे. वि वा जोशांचं ते पुस्तक आहे 1923 सालचं ते पुस्तक आहे. साधारणपणे 80-85 पानाचं पुस्तक आहे. पण रायगडवरची सर्वोत्कृष्ट पुस्तकं कोणची असं जर मला कोणी विचारलं तर आता मी 1925 सालच्या आधीची माहिती त्यात आहे असं करायचं आहे आपल्याला. ते पुस्तकच 23 सालचं पुस्तक आहे. तर राजधानी रायगड हे पुस्तक अत्यंत उत्कृष्ट पुस्तक आहे. तुम्ही जर कधी वाचलं नसेल तर मिळवून कुठनं तरी मिळवून पण ते वाचा. एखाद्या किल्ल्यावर एकाच किल्ल्यावर किती तपशीलवार लिहावं हे विवा जोशाने एक वस्तुपाठ घालून दिलेला आहे. म्हणजे किल्ल्या दुर्ग साहित्यामधलं एक त्याला आपण मैलाचा दगड माईल स्टोन म्हणून असं हे पुस्तक आहे असं मला नक्की वाटतं. पुस्तक छोटं आहे आपल्याच्या मनाने पण माहितीने अपरंपार खेचून माहिती भरलेली आहे याच्यामध्ये. आणि आज ती माहिती आपण जर ताडवून बघायला गेलो तर त्यात बरेच फरक पडलेले आहेत. हे 1925 सालापर्यंत हे असं होतं आता हे असं आहे असं आपल्याला तुलनात्मक त्याचा करता येईल. दुसरं पुस्तक कोली दांडेकरांचं शिवतीर्थ रायगड या नावाचं पुस्तक त्यावेळेच्या कुलाबा जिल्हा परिषदेने छापलेलं आणि प्रचंड महाकिमतीला विकायला ठेवलेलं 2.5 रुपये किंमत त्याची ठेवलेली होती. ते पुस्तक खपता खपलं नाही हो. या अलिबागला महामोर पाऊस पडतो त्यात निम्मी शिकली पुस्तकं भिजून फेकून द्यावी लागली. अप्रतिम पुस्तक आहे गोरी दांडेकरांचं शिवतीर्थ रायगड हे पुस्तक खरोखर उत्कृष्ट पुस्तक आहे. याचं कारण असं की रायगडची जीवनकथा हे शांताराम विष्णू आवळेकरांचं पुस्तक 1964 साली प्रकाशित झालं आणि त्यानंतरचं हे पुस्तक असल्यामुळे जरा जास्त वेगळी जास्त अद्ययावत माहिती या शिवतीर्थ रायगडमध्ये. आणि आप्पा म्हणजे गोरी दांडेकर हे भावुक दृष्टीने रायगडाकडे पाहत होते त्यामुळे तो एक वेगळा पैलू दुर्ग लिखाणामध्ये दुर्ग साहित्याच्या लिखाणामधला आपल्याला तिथे बघायला मिळतो. त्यानंतर एक पुस्तक जे रायगडच्या अभ्यासकांना मस्त आहे ते पुस्तक तेही पुस्तक खूप महाग आहे 4.55 रुपये एवढी त्याची किंमत आहे. आणि आर्काईव्ज महाराष्ट्र आर्काईव्ज आहे त्यावेळेला आर्किओलॉजी आणि आर्काईव्ज एकच होतं. तर खोबरेकर त्याचे डायरेक्टर होते त्यांनी या पुस्तकाची निर्मिती केली 1974 साली शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला राज्याभिषेकाची दशत सामंतसरी होती त्यानिमित्ताने हे सरकारने पुस्तक प्रकाशित केलं. त्या पुस्तकाचं नावच पुढे शिवाजी मेमोरियल्स द ब्रिटिश ॲटिट्यूड असं पुस्तकाचं नाव आहे. तर शिवाजी महाराजांची दोनच स्मारकं एक म्हणजे शिवनेरी आणि दुसरं म्हणजे रायगड त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या संदर्भात जी स्मारकं उभी राहिली म्हणजे ज्याला आपण शिवनेरीवरचं शिवजन्मस्थान मानतो ते आणि ज्या रायगडवरचं शिवाजी महाराजांचं स्मारक शिवस्मारक म्हणजे त्याला समाधी असं म्हटलं जातं ते शिवाय. कालच मी गप्पा मारत बसलो होतो रात्री 11:30 वाजले होते आणि त्याच्यामध्ये केतकरांच्या ज्या फाईलमध्ये त्यांनी ते फोटो पण टाकलेले आहेत तर शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा उभा छेद आणि आडवा छेद व्हर्टिकल सेक्शन आणि क्रॉस सेक्शन हे दोन्ही त्याच्यामध्ये छापलेले आहे. त्याची रचना आत्म कशी आहे
आणि ते त्यावेळेच्या रत्नागिरी कलेक्टरेटनी सर्टिफाय केलेलं ते डिझाईन आहे. तर आज आपल्याला ते फक्त वरचाच भाग दिसतो, त्याच्या आतमध्ये पोटात काय आहे हे पहिली डिझाईन्स ही त्या शिवाजी मेमोरियलचं ब्रिटिश ॲटिट्यूडमध्ये आपल्याला बघायला मिळतात. अतिशय छान पुस्तक आहे, तेही पुस्तक असं खपलं नाही, पण आता ते मिळतं का कल्पना नाही मला. तर ते पुस्तक माझ्या संग्रहामध्ये आहे आणि हे फारसं परिचित नसलेलं दुर्ग साहित्य आहे. आणि मूळची पत्र कशी आहे याच्यावर ती सगळी पत्र जशी आहे तशी आणि त्याचा सारांश असं वर छापलेला बोल्ड टाईपमध्ये असं ते पुस्तक आहे. त्याच्यात नवे आणि जुने या ठिकाणांचे फोटो आहेत. खूप खूप छान पुस्तक आहे ते. तुम्ही जर कधी बघितलं नसेल तर आवर्जून हे पुस्तक कुठेतरी मिळवा आणि पहा. त्या पुस्तकामध्ये ज्या काही रायगडच्या इतिहासामधल्या गफलती आहेत त्या गफलतींवर स्पष्ट उजेड त्या याच्यावरनं पडतो. असंच का झालं, तसंच का झालं, ते शिवाजी महाराजांच्या चितेमध्ये त्या वाघ्या कुत्र्याने उडी घेतली होती का नाही, प्रत्यक्ष ती उदमांजराची न जळलेली हाडं आहे, त्याबद्दल सगळे आहे. त्याच्यात नचिन केळकरांना आर्काईव्हनी म्हणजे सॉरी झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया कलकत्ता त्यांनी पत्र पाठवलेलं आहे की ही जी अनचार्ड बोन्स न जळलेली उदमांजराची हाडं आहेत त्याचं आम्ही काय करू. नचिन केळकरांचं उत्तर पण द्यायला गेलं आहे, आम्हाला याची काही घेणं देणं नाही, तुम्ही काय तुम्हाला करायचं ते करा. म्हणजे शिवाजी महाराजांच्या चितेमध्ये जर त्या प्राण्याने उडी मारली असती तर ती हाडं जळलेल्या स्वरूपात मिळाली असती, म्हणजे भाजलेल्या स्वरूपात ती हाडं दिसली असती, तर ज्या ज्या काही मानवी अस्थी होत्या त्या भाजलेल्या स्वरूपात होत्या आणि उदमांजराची हाडंही न जळलेल्या परिस्थितीत होती. हे सगळं जे काही आहे हे मुळातलं आहे. आता आपण मुळातल्या आधार ग्रंथांवर विश्वास ठेवणार का नाही हा भाग आहे, पण हे पुस्तक तुम्ही बघायलाच पाहिजे असं. त्यानंतर रायगडाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन काही प्रमाणात थोडासा मी त्याच्यासाठी प्रयत्न केला, पण माझे एक मित्र आहेत ते स्वतः आर्किटेक्ट आहेत, म्हणजे कल्पक असं मी त्याला शब्द वापरतो, आर्किटेक्ट ते डिझाईन तयार करतात. तर त्यांनी रायगड अभ्यास नाही रायगड एक अभ्यास भाग एक दोन भाग एक दोन आणि तीन असे तीन भाग त्यांनी लिहिलेले आहेत. छोट्या पुस्तिका आहेत पण त्या मुळातून वाचाव्यात. म्हणजे आज ज्याला आपण बाजारपेठ म्हणतो, आज ज्याला आपण राणीवासा म्हणतो, आज ज्याला आपण अंधार कोठड्या म्हणतो, आज ज्याला आपण काय ते खलबतखाना म्हणतो, हे तसं आहे का? किंवा ती दारू कोठार आहे, दारू कोठार आहेत का, ती प्रत्यक्ष धान्य कोठार आहे याच्याबद्दल, किंवा ती जी कुंभीग्रह म्हणजे गजशाळा जी आहे, हत्तीचा तबेला जो आहे होळीच्या माळावरचे, ते नेमकं काय असावं अशा या इमारतींकडे एखाद्या स्थपतीच्या दृष्टिकोनातून त्या चांदोरकरांनी गोपाळराव चांदोरकरांनी बघितलं आणि त्यांची जी काही मतं झाली ही सचित्र म्हणजे त्याचे डिझाईन्स प्लॅन्स त्याच्यामध्ये छापून ही पुस्तकं लिहिलेली आहेत. यातलं सगळंच बाबा वाक्य प्रमाण म्हणून नाही मानायचं आपण, आपल्याला त्याच्यावर काही आहे तर त्याचाही वापर करायचा. आणि या पुस्तकाचं आपल्याला जेवढं झेपेल, आपल्याला जेवढं पटेल तेवढं आपण घ्यावं असं मला वाटतं. आणखी दोन पुस्तकांचं फक्त जाता आता उल्लेख करतो, एक तो रायगड आणि दुसरं दुर्ग दुर्गेश्वर रायगड, ही मीच लिहिलेली आहे. तर मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही, कोणी त्याच्यावर काही बोलायला हरकत नाही. त्यानंतर दुर्ग साहित्यामध्ये जे वेगळं वारं गेल्या 10 वर्षामध्ये आलं, कारण मध्यंतरी खूप पुस्तकं म्हणजे माझ्याकडे स्वतःकडे 300-400 पुस्तकं तरी किल्ल्यांबद्दलची आहेत, रायगडबद्दलची 40-50 पुस्तकं आहेत. त्याच्यामध्ये जो वेगळा नवा विचार किंवा नव्या दमाच्या तरुण पिढीने या दुर्ग साहित्यामध्ये जे काही भर घातली आहे त्याच्यामध्ये गडकिल्ले महाराष्ट्राचे असे प्रमोद मारुती मांडे काल सकाळी आले होते. तर 2008 मध्ये त्यांनी हे गडकिल्ले महाराष्ट्राचे पुस्तक लिहिलं, प्रफुल्लता प्रकाशित करण्याचं आहे, त्यांनी ते प्रकाशित केलं आहे. 432 पानाचं पुस्तक आहे, ते 412 किल्ल्यांची नकाशांसह प्रकाशचित्र म्हणजे फोटो. तर फोटोग्राफ फोटॉन हा शब्द आणि ग्राफ मीन्स टू राईट, फोटॉन म्हणजे उजे म्हणजे लाईट. तर फोटोग्राफ किंवा फोटोग्राफी याचं भाषांतर छायाचित्रण कसं होऊ शकतं हे मला अजून कळत नाही. प्रकाश प्रकाश म्हणताय आपण छायाच्याच मागे लागलो, तर ते प्रकाशचित्रणच शब्द बरोबर आहे फोटोग्राफी, आणि फोटोग्राफ म्हणजे प्रकाशचित्र. तर या प्रत्येक किल्ल्याचा एक किमान एक दोन दोन किल्ल्यांचं दिलेले आहे अशी प्रकाशचित्र टाकलेली आहे. त्या किल्ल्याचा एक उत्तम नकाशा आणि किल्ल्याची अगदी थोडक्यात माहिती एका पानावर एक किल्ला असं 412 किल्ल्यांची माहिती या गडकिल्ले महाराष्ट्राचे
या पुस्तकामध्ये प्रमोद मांड्यांनी लिहिलेले आहे. दुसरं तितकंच किंवा त्याच्यापेक्षा थोडं जास्त सरस असं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे दुर्ग खंड पहिला. दुर्ग पुस्तकाचं नाव आहे आणि खंड पहिला. पण दुर्ग या नावाचं आणखी एक पुस्तक आहे, 1974 साली प्रकाशित झालं होतं. मुंबईतल्या टोपीवाला नावाचं कुठल्या तरी पुस्तकाचं एक कुठल्या तरी दुकान होतं, ते एजन्सी होती, त्यांनी ते स्पॉन्सर केलेलं पुस्तक होतं. राज्याभिषेकाच्या 63 वर्षाला 74 साली रायगडावर ते प्रकाशित केलेलं होतं. तर ते अनेक लेखकांनी आपापले लेख घातलेलं असं ते पुस्तक दुर्ग, पण ते दुर्ग नाही, हे दुर्ग सतीश अक्कलकोटचं पुस्तक आहे. सतीश अक्कलकोट या नावाची ती व्यक्ती आहे आणि ते सांगलीच आहे. त्यांनी सह्याद्री भ्रमण मंडळ नावाचं तिथलं जे आहे त्या मंडळाने हे पुस्तक प्रकाशित केलं. 456 पानांचं आणि 500 रुपयाचं पुस्तक आहे. 160 किल्ल्यांची त्याच्यामध्ये माहिती दिली आहे. आणि मांड्यांच्या पुस्तकामध्ये एका पानावर एक किल्ला असा आहे, पण सतीश अक्कलकोटच्या पुस्तकामध्ये 5-7 पानं सुद्धा एकेका किल्ल्याची माहिती दिली आहे. अतिशय छान पुस्तक आहे आणि आतापर्यंत जी जी त्या त्या किल्ल्याबद्दलची माहिती आलेली आहे त्या सगळ्या माहितीचा समावेश त्या किल्ल्यांची माहिती देताना सतीशने केलेला आहे. हे पुस्तक खूप छान आहे, खूप वेगळं आहे. दुर्ग अभ्यासकांकडे या दुर्ग अभ्यासकांनी किमान एकदा पाहिलं तरी पाहिजे, संग्रह असलं तर फारच छान. दुसरं पुस्तक आत्ता मी जे खूप तपशीलवार माहिती या आर्किओलॉजीच्या पुस्तकामध्ये आहे, मुंबई परिसरातील अर्थात एकेकाळच्या फिरंगणातील किल्ले भावी कुलकर्णी स्टेट आर्किओलॉजीने काढलेलं 2009 सालचं पुस्तक आहे. 290 रुपये जरी किंमत असली तरी किल्ले 41 आहे. नंतर माझं एक छोटस पुस्तक आलं जलदुर्गांच्या सहवासामध्ये, त्यात काही 70-72 किल्ल्याची माहिती दिली होती, पण माझ्या पुस्तकाबद्दल मी बोलणं काही योग्य नाही. त्यानंतर या दुर्ग साहित्यामध्ये तुलनेने अपरिचित किंवा अल्पपरिचित दुर्ग साहित्यामध्ये मला एका लेखकाच्या 3 पुस्तकांचा आवर्जून उल्लेख करावा असं वाटतं. सर सिडने टॉय हा तो माणूस होता, ज्यावेळेला भारतावर पारतंत्र्य होतं त्या काळामध्ये हा ब्रिटिश माणूस एक दिवस, हे बाबासाहेब पुरंदरेंच्याकडनंच मी ऐकलं हे, एकदा होता खरे आणि बाबासाहेब असे बसले होते. त्यावेळेला एक माणूस गोरा माणूस आला, तर ते आले, ते त्याने किल्ल्यांबद्दल माहिती विचारायला सुरुवात केली. बाबासाहेब पुरंदरे त्यावेळेला ते काय अभ्यास करत होते, त्यामुळे ते तिथं उठून गेले आणि हे 3 जण बोलत बसले होते. आणि हा माणूस एका पायाने लंगडा होता, त्यांनी महाराष्ट्रातले किल्ले पाहिले, कसे जाऊन पाहिले काय माहिती, बाबासाहेबच केवळ सांगू शकतील, पण बाबासाहेबांनीच त्यांना या किल्ल्यांवर नेलं होतं. आणि तो एका पायाने लंगडा असलेला इंग्लिश माणूस, त्यांनी या सिडने टॉय बरोबर हे किल्ले आणि ते त्याला नेऊन दाखवले. आणि त्यांनी जी 2 पुस्तकं लिहिली आहेत, 3 तिसरं पुस्तक आहे त्यानंतर मी उल्लेख करतो, ते एक आहे स्ट्रॉंगहोल्ड्स ऑफ इंडिया आणि दुसरं आहे 45 सिटीज ऑफ इंडिया. या दोन्ही पुस्तकांच्या काजळ प्रती माझ्याकडे आहेत. मूळ पुस्तक माझ्याकडे नाही, तुमच्या पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये, आता डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठामध्ये ही दोन्ही पुस्तकं आहेत. त्या मगाशी बेडेकरांनी ज्या काही पारदर्शिका दाखवल्या त्याच्यामध्ये किल्ल्याच्या दाराची रचना कशी आहे याचा क्रॉस सेक्शनल व्ह्यू सिडने टॉयनी पहिल्यांदा दुर्ग इतिहासात, महाराष्ट्राच्या दुर्ग इतिहासामध्ये किंवा दुर्ग साहित्यामध्ये दिलेला दिसतो. याच्या पूर्वी कोणीही अशा तऱ्हेची डिझाईन्स, अशा तऱ्हेची आरेखनं कोणीही दिलेली नव्हती. ते सिडने टॉयची स्ट्रॉंगहोल्ड्स ऑफ इंडिया आणि 45 सिटीज ऑफ इंडिया ही 2 पुस्तकं आहेत. महाराष्ट्रातल्या किल्ल्यांची संख्या कमी आहे, पण महाराष्ट्रातल्या किल्ल्यांवर काय आपण कशा तऱ्हेने अभ्यास करू शकतो हे सिडने टॉयने अत्यंत उत्तम प्रकारे सांगितलेलं आहे. त्याचं 3रं पुस्तक आहे, त्याचा भारतीय किंवा दक्षिण आशियाशी काहीही संबंध नाही, हिस्ट्री ऑफ फॉर्टिफिकेशन असं त्याचं 3रं पुस्तक आहे. तेही त्याची प्रत काजळ प्रत माझ्याकडे आहे. आणि त्याच्यामध्ये युरोपमधल्या दुर्गबांधणीमध्ये कसकशी उत्क्रांती होत गेली आणि त्यातली ज्याला आपण मगाशी बेडेकरांनी शब्द बरोबर वापरला होता टर्मिनॉलॉजी म्हणजे परिभाषा, ही त्याच्यामध्ये अत्यंत उत्कृष्टरित्या दिलेली आहे. त्याची छोटी छोटी चित्रं तिथे काढली आहेत. आता बार्बिकन म्हणजे काय, क्रिनोलेशन म्हणजे काय असं त्यांनी चित्र देऊन त्याची माहिती दिलेली आहे. अतिशय सुरेख पुस्तक आहे, पण त्याच्यात भारतीय किंवा महाराष्ट्रातल्या किंवा दक्षिण आशियातल्या किल्ल्यांचा कुठलाही संदर्भ दिलेला नाही आहे. पण महाराष्ट्रातल्या किल्ल्यावर जर आपल्याला असं अभ्यासू पुस्तक लिहायचं असेल तर ते कसं असायला पाहिजे याची एक गाईडलाईन
आपल्याला या हिस्ट्री ऑफ फोर्टिफिकेशन मध्ये मिळते. तुमच्यापैकीच कोणीतरी ते पुस्तक लिहिल असं मला वाटतं. दुसरं एक पुस्तक किल्ल्यांच्या बद्दल निश्चित पैलू असलेलं आणि खूप खूप विस्ताराने त्याची माहिती दिलेलं मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाने प्रकाशित केलेलं गडकोट दुर्ग आणि त्यांच्या वास्तू हे वासी बेंद्र्यांचं पुस्तक आहे. 3 रुपये किमतीचं पुस्तक आहे. गेली 40 वर्ष खपत नाही पुस्तक चांगल्याला असो. तर ते पुस्तक खूप छान आहे. मूळ संस्कृत श्लोक दिलेले आहेत आणि मुंबईतच मिळू शकणारं पुस्तक आहे ते गडकोट दुर्ग आणि त्यांच्या वास्तू वासी बेंद्र्यांचं पुस्तक. हा तो दुर्ग जिज्ञासा तुम्हाला जे काही दिलेलं आहे त्याच्यामध्ये संदर्भ आहे. गडकिल्ले गाती जय गाथा हे बालचित्रवाणीने प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. शिवरायांचे दुर्गविज्ञान आज जो मगाशी सकाळी मी विषय मांडला त्या विषयावरचं माझं पुस्तक मगाशी चित्र दाखवलं होतं तुम्हाला. तर ती 3 पुस्तकं ही महाराष्ट्रातल्या या किल्ल्यांबद्दलच्या किल्ल्यांबद्दलची ज्यांना गोडी आहे या पुस्तक या ही पुस्तकं बघायला हरकत नाही. किल्ल्यांच्या बाबतीत आणखीन 2 वेगळ्या प्रकारची पुस्तकांचा गट मला तुमच्या पुढे आणायचा आहे. तो म्हणजे रायगड व्यतिरिक्त 1 किल्ला आणि 1 पुस्तक अशी पुस्तकं तुलनेने खूप कमी आहे. पण त्याच्यामधलं एक आवर्जून नाव घेण्याजोगं पुस्तक आहे ते म्हणजे किल्ले विशाळगड. आमच्या भारत इतिहास संशोधन मंडळाचं ते प्रकाशन आहे. इतिहास पुरस्कृत ग्रंथमालेमध्ये प्रकाशन आहे आणि हे शिरवळकरांचं पुस्तक आहे. विशाळगडची इतकी उत्तम माहिती इतकी तपशिलाने माहिती अन्य कुठल्याही पुस्तकामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. या दुर्ग साहित्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा गट म्हणजे किल्ल्यांची माहिती शून्य असलेली पण किल्ल्यांवर कसं जावं याचं मार्गदर्शन करणारी जी पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये हरीश कापडिया हिमालयन क्लबचा सेक्रेटरी होता. मी तो खूप असेच 30-35 वर्ष एकमेकांचे मित्र आहोत. हिमालयात आम्ही अनेक वेळा भेटलेलो आहोत. तर या हरीशचं पुस्तक ट्रेक द सह्याद्री त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या त्यातले काही 4-5 अपवाद सोडले तर माहिती बिनचूक आहे. तर विशेषतः नाणेघाटाच्या संदर्भात त्यांची काहीतरी गडबड गफलत झालेली आहे ते मी हरीशला बोललेलोही आहे. तुम्हाला आता परत काही मी तिकडे जाऊन ते चेक करणं शक्य नाही. तूच तुला काही सांगायचं असलं तर सांग ते माझ्याकडनंही राहिलं. तर ते ट्रेक द सह्याद्री हे पुस्तक खूप खूप छान पुस्तक होतं. आता त्याच्या आवृत्त्या मिळतात की नाही खरंच मला कल्पना नाही पण 5 आवृत्त्या माझ्याकडे वेगवेगळ्या स्वरूपातल्या आहेत. त्यानंतर आनंद पाळंद्यांचं डोंगर यात्रा म्हणजे त्या डोंगर यात्रा प्रकाशनाच्याच कार्यक्रमाला मी होतो. आमचे कुलगुरू त्यावेळेला तिथे अध्यक्ष त्यांच्या हस्तेच ते प्रकाशित झालं. तर मी त्यांना म्हटलं तुम्हाला आउट ऑफ द वे जाऊन एखाद्याला PhD द्यावी असं वाटलं तर आनंद पाळंद्यांचा नंबर पहिला ठेवा. अप्रतिम पुस्तक आहे आणि त्याची आता 3री-4थी सुधारित आवृत्ती येणार आहे. 4 दिवसापूर्वीच माझे आमचे फोनवरच बोलणं झालं होतं तर त्यात काही भाग राहिलेला होता त्याच्याबद्दल मी काही सूचना केल्या. तर आनंद पाळंद्यांचं डोंगर यात्रा हे पुस्तक ट्रेकर्स अतिशय मार्गदर्शक पुस्तक आहे. उत्कृष्ट नकाशे एका ठिकाणून एका किल्ल्यावरनं दुसऱ्या किल्ल्यापर्यंत जायला किती वेळ लागतो किती किलोमीटर आहे हे नगण्य असतं. वेळ किती लागतो सर्वसामान्य चालीने वेळ किती लागतो हे त्याच्यात माहिती दिलेली असल्यामुळे त्यात किल्ल्यांची माहिती नाही आहे. तुम्ही कोंबड किल्ला गुंजरगड अमुक भैरवगड याची किल्ल्यांची माहिती मिळणार नाही पण या किल्ल्यापासून त्या किल्ल्यापर्यंत कसं जायचं वाटेमधले कोणकोणते टप्पे लागतात कसे कसे असतात हे अत्यंत उत्तमरित्या या डोंगर यात्रामध्ये दिलं आहे. आनंदचं दुसरं पुस्तक ते म्हणजे चढाई उतराई हे तुमच्यापैकी फार थोड्यांनी बघितलेलं असेल. ते असं सुरे आनंदाची सगळीच पुस्तकं छान आहे. त्यातले चढाई उतराई मला सर्वात जास्त आवडलं कारण एक खूप वेगळा पैलू त्याच्यामध्ये त्यांनी समाविष्ट केलेला आहे. आपण जर त्र्यंबकेश्वर पासून तेरेखोल पर्यंत ट्रान्स सह्याद्री जी मंडळी करतात त्यांना अनेक घाटवाटा लागतात आणि या घाटवाटा कुठे आहेत कशा आहेत त्याचं वर्गीकरण कसं करता येईल याच्याबद्दलची माहिती औरंगजेबाने मागवलेली होती. ती जर एखाद्या दप्तरखान्यात मिळाली तर आपल्याला जुन्याकडे कोणत्या घाटवाटा होत्या याच्याबद्दलचं मार्गदर्शन चांगलं होईल. पण आनंद पाळंद्यांच्या या चढाई उतराईमध्ये त्यांनी एका घाटाने उतरायचं आणि दुसऱ्या घाटाने चढून वर यायचं असं अनेक घाटांबद्दल लिहिलेलं आहे आणि म्हणून चढाई उतराई असं त्या पुस्तकाचं नाव आहे. तर त्या पुस्तकामध्ये या सह्याद्रीतल्या अनगड घाटवाटा आपला एक्सप्रेस वे किंवा बोरघाट कसारा घाट याच्याबद्दल नाही ज्या घाटवाटांनी माणसंच जाऊ शकतात किंवा फारफार तर सिंगापूर जाण्यासारख्या एखाद्या ठिकाणी एखादा जनावर म्हणजे बैल किंवा घोडा हाही नेता येईल
अशी अशा वाटा सोडायच्या, पण घाटवाटा म्हणजे पायी ट्रेकर्सना ज्या पायवाटा वाटतात त्या वाटांबद्दलची अत्यंत उत्तम माहिती त्या चढाई उतराईमध्ये दिलेली आहे. आता आनंदाने काही सगळ्या घाटांवाटांमध्ये लिहिलेलं नाही, तुम्ही लोकांनी चढाई उतराईचे दुसरे खंड एक खंड दोन खंड तीन काढू शकाल, कारण तुम्ही प्रत्यक्ष जाऊ शकता. आज किल्ल्यांच्या माहितीची बरीच पुस्तकं आहेत, पण त्याच्यापेक्षा वेगळं ट्रेकर्सनं माहितीपर होईल असं पुस्तक निर्मिती करणं खूप महत्वाचं आहे. मला असं वाटतं की मला दिलेली वेळ मी जास्त वापरली आहे, पण खूप मला बोलायचं होतं, पण तुमची काही संधी मला मिळाली त्याबद्दल भगतसारखं परत एकदा धन्यवाद. ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास करून लिहिलेली आमची पुस्तके ऑनलाईन तसेच मुंबई आणि पुण्यातील प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत. आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलेले असल्यास चॅनलच्या नावा शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती टॅप करून नवीन येणाऱ्या व्हिडिओबद्दल त्वरित नोटिफिकेशन मिळव. आमचा हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट्समधून जरूर कळवा. ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याकरता व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. मराठा इतिहासावर माहितीपूर्वक आमचे इतर व्हिडिओ पाहण्याकरता आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा.